भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक संस्कृतीच्या निमित्ताने काही ना काही विशेष उत्सवाची योजना केलेली आढळते. या सर्व पौर्णिमांमध्ये दोन पौर्णिमा अशा आहेत की ज्या वनस्पतीच्या नावाने ओळखल्या जातात. एक म्हणजे वटपौर्णिमा व दुसरी नारी पौर्णिमा. हिंदू संस्कृतीमध्ये नारळ या फळाला विशेष महत्त्व आहे. विशेषतः धार्मिक कार्यात तर या श्रीफळशिवाय कार्यारंभ होत नाही. एखाद्याचा सत्कार करायचा असेल किंवा मान राखायचा असेल तर त्यालाही शाल आणि श्रीफळ दिले जाते. थोडक्यात सर्वाधाने महत्त्वाचे असलेले असे हे फळ. श्रावणातल्या पौर्णिमेला जलतत्वाचा आदर राखण्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आहे. वर्षभर समुद्राकरवी उपजीविका करणारे कोळी बांधव दर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळ अर्पण करून वर्षभर कुटुंबाला सांभाळणाऱ्या सागराला मनोभावे नमस्कार करत दर्याराजाला साकडं घालतात की आमच्या कुटुंबाची गुजराण ही तुझ्याच सहाय्याने होत आहे. त्यांवर स्वार होणाऱ्या कोळी बांधवाला वादळी वाऱ्यापासून वाचवून सुखरूप किनाऱ्यावर घेऊन ये. तुझी कृपादृष्टी आम्हा कोळी बांधवांवर निरंतर राहू दे. तर असा हा कोळी बांधवांच्या आनंदाचा उत्सव. आपल्या भारतीय संस्कृतीकडे पाहिल्यावर असे लक्षात येते की आपले सण उत्सव हे नुसतेच धार्मिकता किंवा कर्मकांड अशा हिशेबीने न मोजले जाता त्याद्वारे एकोपा बंधुपाव निश्चितपणे वाढीस लागतो. आनंदाची लयलूट करताना त्या चैतन्यमयी वातावरणातही समानता दाखवणारे आपले उत्सव प्रत्येकाच्या मनात स्वतःचं अढळ स्थान निर्माण करून आहेत.